गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण डिफरेंशियल कॅल्क्युलसच्या लेक्चर 8 वर आहोत आणि आपला आर्टिकल चालू आहे 4.1.5 आणि या आर्टिकलचं टायटल आहे ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ ए डेरिव्हेटिव्ह टू शो दॅट एफ डॅश ऑफ सी is the tangent of the angle which the tangent line to the curve y is equal to f of x at the point p of c f of c makes with x axis. तर ही जे आहे ही कर्व y is equal to f of x आहे, हे x axis आहे, हे y axis आहे, हे इथं ओरिजिन ओ आहे, इथून तर इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो सी आहे, म्हणजे एक्स म्हणता येईल आपल्याला ॲट एक्स इज इक्वल टू सी, आणि इथून एल एम पर्यंतचा अंतर एच आहे. हा जो ओ पासून एम पर्यंतचा अंतर आहे तो आहे सी प्लस एच. आता जर आपल्याला पॉइंट पी डिसाईड करायचा असेल तर हा इथपर्यंत हा इथं वाय येईल, जो की पी ऑफ एक्स कॉमा वाय, एक्स म्हणजे सी आणि वाय म्हणजे एफ ऑफ एक्स, म्हणून एफ ऑफ सी, म्हणून पॉइंट पी काय होईल, पी ऑफ सी कॉमा एफ ऑफ सी. आणि हा जो पॉइंट क्यू आहे हा आहे सी प्लस एच कॉमा एफ ऑफ सी प्लस एच. तर हा जो डिस्टन्स आहे एम पासून इथपर्यंतचा हा होईल एफ ऑफ सी प्लस एच, आणि हा जो आहे डिस्टन्स ओ पासून एम पर्यंतचा तो आहे सी प्लस एच, म्हणजे इथं होईल क्यू ऑफ सी प्लस एच कॉमा एफ ऑफ सी प्लस एच. प्रूफ मध्ये वी टेक टू पॉइंट्स, कोण कोणते, पी ऑफ सी कॉमा एफ ऑफ सी अँड क्यू ऑफ सी प्लस एच कॉमा एफ ऑफ सी प्लस एच ऑन द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ही जे कर्व आहे ही वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. ड्रॉ द ऑर्डिनेट्स पी एल, या वाय एक्सिसला ऑर्डिनेट सुद्धा म्हणतात, म्हणून हा जो पी एल आहे हा ऑर्डिनेट होईल, हा जो क्यू एम आहे हाही ऑर्डिनेट्स होईल, म्हणजे ड्रॉ द ऑर्डिनेट्स पी एल कॉमा क्यू एम अँड ड्रॉ पी एन, हा जो पी एन आहे तो परपेंडिक्युलर आहे कशावर, एम क्यू वर, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात येईल. हेन्स वी हॅव पी एन, पी एन हा जो डिस्टन्स आहे पी एन हा सेम डिस्टन्स एल एम आहे, म्हणजे पी एन इज नथिंग बट एल एम अँड विच इज एच, अँड एन क्यू, एन क्यू विच, एन क्यू विच इज इक्वल टू एम क्यू मायनस एम एन, एन क्यू इज इक्वल टू एम क्यू मायनस एम एन, बट एम एन इज नथिंग बट एल पी which is equal to mq minus lp. Hence, tan angle xrq, xrq, which is equal to tan angle npq, हा जो angle आहे xrq, xrq, आणि हा जो अँगल आहे एन पी क्यू,
हे दोन्ही अँगल सारखेच आहे. आपण मोबाईलवर एखादा पिक्चर जर मोठं करून बघायचा असेल तर या ट्रायंगलला आपण जर असं केलं तर हा ट्रायंगल सेम होऊन जाईल एक्स आर क्यू सारखा. व्हिच इज इक्वल टू एन क्यू अपॉन एन पी, जे की आपण इथे लिहिलेलं आहे. एन क्यू आपण ऑलरेडी काढलेला आहे, विच इज इक्वल टू एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन पी एन. एल एम जो डिस्टन्स आहे तेच पी एन डिस्टन्स आहे म्हणजे एच. याला आपल्याला इक्वेशन नंबर वन म्हणता येईल. हियर अँगल एक्स आर क्यू इज द अँगल विच द कॉर्ड पी क्यू ऑफ द कर्व मेक्स विथ एक्स एक्सिस. हे जे पी क्यू आहे हा जो एवढा पोर्शन आहे याला कॉर्ड सुद्धा म्हणतात. एज एच अप्रोचेस झिरो द पॉइंट क्यू मूव्हिंग अलॉन्ग द कर्व अप्रोचेस द पॉइंट पी. द कॉर्ड पी क्यू अप्रोचेस द टँजंट लाईन टी पी. दिस इज टँजंट लाईन टी पी अँड अँगल एक्स आर क्यू अप्रोचेस अँगल एक्स टी पी विच वी डिनोट साय. ऑन टेकिंग लिमिट्स द इक्वेशन वन गिव. काय इक्वेशन वन? टॅन अँगल एक्स आर क्यू विच इज इक्वल टू टॅन अँगल एक्स टी पी विच इज इक्वल टू एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी डिवायडेड बाय एच. तर लेफ्ट हँड साईडला जाईल. या अँगलला जर आपण साय डिनोट केलं तर टॅन साय विच इज इक्वल टू यू नो दॅट एफ डॅश ऑफ सी मीन्स एफ ऑफ लिमिट एस टेन्स टू झिरो एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी डिवायडेड बाय एच. दॅट इज अवर फर्स्ट प्रिन्सिपल. दस एफ डॅश ऑफ सी इज द स्लोप ऑफ द टँजेंट टू द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ऍट द पॉइंट p ऑफ c कॉमा एफ ऑफ सी. द स्लोप ऑफ द टँजेंट ऍट अ पॉइंट ऑफ अ कर्व इज ऑल्सो नोन ऍज द ग्रेडियंट ऑफ द कर्व ऍट द पॉइंट. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, द स्लोप ऑफ द टँजंट ॲट अ पॉइंट ऑफ अ कर्व इज नोन ॲज द रिकामी जागा ऑफ द कर्व. खाली चार ऑप्शन दिलेले असेल त्याच्यापैकी एक बरोबर ग्रेडियंट ऑप्शन असेल. कॉरलरी त्याचं स्टेटमेंट आहे, द इक्वेशन ऑफ द टँजेंट ॲट द पॉइंट पी ऑफ सी कॉमा एफ ऑफ सी ऑफ द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज कॅपिटल वाय मायनस एफ ऑफ सी विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी इन ब्रॅकेट कॅपिटल एक्स मायनस सी. ज्या इक्वेशनचा आपल्याला पुढे काम येऊ शकते. नेक्स्ट आर्टिकल 4.7 हायपरबोलिक फंक्शन्स. इट इज यूजफुल टू डिफाइन साइन हायपरबोलिक एक्स कॉस हायपरबोलिक एक्स टॅन हायपरबोलिक एक्स कॉट हायपरबोलिक एक्स सेक हायपरबोलिक एक्स अँड कोसेक हायपरबोलिक एक्स ॲज फॉलोज.
साइन हाइपरबोलिक एक्स का फॉर्मूला है ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड बाय टू आणि कॉस हाइपरबोलिक एक्स का फॉर्मूला है विच इज इक्वल टू ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइडेड बाय टू। जर आपल्याला हे दोन फॉर्मुले माहित असले तर आपण टॅन कॉट कोसेक सेक या सगळ्यांची फॉर्मुले तयार करू शकतो। उदाहरणार्थ टॅन हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक एक्स अपॉन कॉस हायपरबोलिक एक्स, परंतु आपल्याला साइन हायपरबोलिक एक्स माहित आहे ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड टू होल डिवाइड ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स होल डिवाइड टू, म्हणजे ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड टू। आता हा टू आणि हा टू कॅन्सल होईल आणि आपल्याला टॅन हायपरबोलिक एक्स मिळेल ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स। आता कॉट हायपरबोलिक एक्स बघू आपण। कॉट हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू आपण लिहू शकतो कॉस हायपरबोलिक एक्स अपॉन साइन हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक एक्स आपल्याला माहितच आहे ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड टू होल डिवाइड साइन हायपरबोलिक एक्स सुद्धा आपल्याला माहितच आहे ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स अपॉन टू। इथे सुद्धा हा टू आणि हा टू काय होईल कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील विच इज इक्वल टू कॉट हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स अपॉन ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स। या कॉट हायपरबोलिक एक्सला आपण वन अपॉन टॅन हायपरबोलिक एक्स सुद्धा लिहू शकतो आणि टॅन हायपरबोलिक्सचा फॉर्म्युला जर वन अपॉन आपण हा लिहिला वन अपॉन ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स अपॉन ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स, तर त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर विच इज इक्वल टू वन अपॉन वन क्रॉस मल्टिप्लिकेशन हा ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स न्यूमरेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरला ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स, म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळेल हाच ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स। सेक हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू वन अपॉन कॉस हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू वन अपॉन कॉस हायपरबोलिक एक्स म्हणजे ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइड बाय टू। आता इथे सुद्धा आपण काय करू वन ला अपॉन वन लिहिल्याने काहीही फरक पडत नाही, वन अपॉन वन आणि होल डिवाइड जे आहे ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स डिवाइडेड बाय टू याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर वन इंटू टू अपॉन ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स असं येईल आणि सेक हायपरबोलिक एक्स आपल्याला मिळेल टू अपॉन ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर माइनस एक्स। कोसेक हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू वन अपॉन साइन हायपरबोलिक एक्स विच इज इक्वल टू वन अपॉन ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स अपॉन टू, याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा टू वर चालला जाईल विच इज इक्वल टू टू अपॉन ई टू द पावर एक्स माइनस ई टू द पावर माइनस एक्स। म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं जर साइन हायपरबोलिक एक्स आणि कॉस हायपरबोलिक एक्स आपल्याला माहित असेल तर आपण टॅन हायपरबोलिक एक्स बी काढू शकतो कॉट हायपरबोलिक एक्स बी काढू शकतो सेक हायपरबोलिक एक्स बी काढू शकतो आणि कोसेक हायपरबोलिक एक्स बी काढू शकतो। मग आता साइन हायपरबोलिक एक्स काय आहे ई टू द पावर एक्स मायनस ई टू द पावर मायनस एक्स डिवाइडेड बाय टू, कॉस हायपरबोलिक एक्स काय आहे ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर मायनस एक्स डिवाइडेड बाय टू, टॅन हायपरबोलिक एक्स काय आहे ई टू द पावर एक्स मायनस ई टू द पावर मायनस एक्स डिवाइड ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर मायनस एक्स, कॉट हायपरबोलिक एक्स काय मिळाला
e to the power x plus e to the power minus x divide e to the power x minus e to the power minus x. Sec hyperbolic x काय मिळाला 2 upon e to the power x plus e to the power minus x. आणि cosec hyperbolic x आपल्याला मिळाला आहे 2 upon e to the power x minus e to the power minus x. अशा तऱ्हेने आपण हे सगळे काढू शकतो. It may be seen that sin hyperbolic x, cos hyperbolic x, tan hyperbolic x, sec hyperbolic x are defined for each x belongs to R and cot hyperbolic x, cosec hyperbolic x for all non-zero values or capital R means real number.